भाजप नेते किरीट सोमय्या आज संध्याकाळी महाराष्ट्र सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्यांचं दहन करणार आहेत. त्या पुतळ्यावर घोटाळा झाल्याचा आरोप केलेल्या कारखान्यांची व्यक्तींची नावं लिहिण्यात आली आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडावर दर्शन घेतलंय. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. दर्शन घेऊन ते आता सावरगावकडे रवाना झालेले आहेत. सावरगावमध्ये भगवान भक्तीगडावर मुंडे परिवाराचा दसरा मेळावा साजरा होणार आहे. खासदार प्रीतम मुंडे या सुद्धा बीडमध्ये पोहोचल्या. त्यावेळेला त्यांचं जंगी स्वागत जागोजागी करण्यात आलं. थोड्याच वेळात ते आता बीडमध्ये सुद्धा बीडमधून पुढे रवाना झाल्यात आणि सावरगावमध्ये पोहोचतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आज नागपुरात पार पडला. देशात वाढत्या व्यसनाधीनतेबाबत यावेळी सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केली. देशात OTT प्लॅटफॉर्मवर नियंत्रण नाही आहे. बिटकॉईन सारख्या चलनावर नियंत्रण नाही हे धोकादायक आहे असं ते म्हणाले. देशाच्या सीमेवर सज्जता हवी. तालिबानचा धोका वाढतोय असा इशाराही त्यांनी दिलाय. तसंच काश्मीरमध्ये टार्गेट व्हायलन्स होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. यानंतर जाऊयात शिर्डीला. साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा आजचा मुख्य दिवस. त्यानिमित्त पहाटे काकड आरतीनंतर अखंड साईचरित्र पारायणाची सांगता झाली. उत्सवानिमित्त मंदिर आणि परिसरामध्ये फुलांनी आकर्षक सजावट केली. भिक्षाजोळीचा कार्यक्रमही साधेपणानं साजरा झालाय. विजयादशमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजले. पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले. देवाचा गाभारा चौखांबी सोळखांबी या ठिकाणी सुंदर फुलांची आराधना. उस्मानाबादमध्ये तुळजा भवानीचा सीमोल्लंघन उत्सव मोठ्या थाटात संपन्न झालाय. डोळ्यांचं पारणं फेडणारी ही दृश्य खास तुमच्यासाठी आहेत. पहाटे देवीची विजय मिरवणूक काढली. तब्बल 9 दिवसांच्या लढाईनंतर आई तुळजा भवानीनं आजच्याच दिवशी महिषासुराचा वध केलेला. त्यामुळे आज तुळजा भवानी मंदिरात विजय मिरवणूक काढली जाते. दसऱ्यानिमित्त सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातल्या देवीला मंदिर प्रशासनानं सोन्याची साडी अर्पण केली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे 16 किलो वजनाची ही साडी वर्षभरात केवळ 2 वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचं हे सुवर्ण वस्त्रातलं रूप पाहण्यासाठी देवी भक्तांनी गर्दी केली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे